यानंतर बुलेटिनमध्ये आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते. संजय राऊतांच्या ताफ्यामध्ये दादा भुसेंच्या मुलाची दुचाकीवरून एंट्री आज पाहायला मिळालेली आहे. आविष्कार भुसे बाईकवर येतात सर्वजण अचंबित देखील झाले होते. प्रतिक्रिया देणार नाही मात्र मालेगावात राऊत यांचं स्वागत आहे अशा प्रकारचं वक्तव्य यावेळी दादा भुसे यांच्या पुत्रांनी केलेलं आहे. सध्या संजय राऊत हे मालेगावमध्ये आहेत. मालेगावमध्ये संजय राऊत यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. मालेगावमध्ये संजय राऊतांचं शक्तीप्रदर्शन देखील सुरू आहे आणि याच वेळेला दादा भुसे यांचे पुत्र हे संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये घुसल्याचं पाहायला मिळालं. हे दुचाकीवरून आल्याचं देखील समजत आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने. किरण, मालेगावमध्ये संजय राऊत यांचं शक्तीप्रदर्शन सुरू असताना त्यांच्या ताफ्यामध्ये दादा भुसे यांचे पुत्र देखील आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमच खरं म्हणजे संजय राऊत आपला दौरा आटकून नाशिकच्या दिशेने रवाना होत होते. खरं म्हणजे संजय राऊत यांनी आजच्या दिवशी सुनावणी झाल्यानंतर एक प्रकारे मोठं शक्तीप्रदर्शन केलंय आणि याच शक्तीप्रदर्शनाच्या दरम्यान संजय राऊत यांनी पुढचा आमदार हा अद्वय हिरे असेल असं म्हणत त्या ठिकाणी दादा भुसे यांचा पराभव नक्की होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. आणि या वक्तव्याला उलटून काही मिनिटं होत नाही तोच दादा भुसे यांचे चिरंजीव असलेले आविष्कार भुसे हे त्या ताफ्यातून नक्कीच. किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. आविष्कार भुसे हे संजय राऊत यांचा ताफा जात असताना त्याच ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दुचाकीवर दादा भुसे यांचे हे पुत्र या रस्त्यावरून जाताना आपल्याला पाहायला मिळाले.